मासे असतात, चंडीचे मासे आपण जे म्हणतो ना, तर ह्या भागामध्ये बरेच असे मिळतात. बघू शकता मित्रांनो आपली कोकण रेल्वे, आपला योग्यता भेटलेला आहे समोर, तो पण मुंबईतनं आला आहे आमच्या अर्का एक दिवसासाठी. 1 किलोचा नाही मासा लागत आहे गाळाला. नमस्कार मित्रांनो, मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या हक्काच्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आत्ताची जी व्हिडिओची थोडीशी अशी वेगळी असणार आहे, म्हणजे असा फेरफटका मारतोय मित्रांनो मी इथे, म्हणजे खाली जागा आहे आमची, इथे खाली ट्रॅक आहे, ट्रॅकच्या पलीकडे जागा आहेत अशा बऱ्याच अशा जिथे मासे वगैरे पकडतो आम्ही, तर त्या म्हटलं देखील जागा आहे, ते तुम्हाला देखील दाखवाव्या. जबरदस्त मित्रांनो ठिकाण आहेत, काय विचारू नका. तर आता आपण जरा तिकडे चाललो राऊंड मारण्यासाठी, तर त्या जागा मित्रांनो जागा आहेत ना, किंवा तिकडचं जे मित्रांनो वातावरण आहे ना, ते मी तुम्हाला दाखवतोय. तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा, नक्कीच मित्रांनो अशी वेगळी अशी थोडीशी व्हिडिओ असणार आहे, पण तुम्हाला देखील आवडेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो आपल्यासोबत आता चिंतामणी आहे, आणि इकडे तन्मय आहे, आणि अक्षय वारेचं घर आहे. अक्षय व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट कर भावा, तुझ्या घराची ते आलोय. तर बघूया मित्रांनो आज नवीन असं काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, थोडीशी अशी वेगळी व्हिडिओ आहे, पण चला. बघू शकता मित्रांनो आज 18 तारीख आहे, तरी देखील अजून पाऊस काय आलेला नाही आहे. ह्या टायमाला मित्रांनो इथे बरेच असे लोक मासे पकडताना आपल्याला दिसत असतात. दरवर्षी आम्ही बघतो तर इथे बरेच असे लोक येत असतात मासे पकडायला. इथे मित्रांनो बरेच असे मासे असतात, चंडीचे मासे आपण जे म्हणतो ना, तर ह्या भागामध्ये बरेच असे मिळतात. तसेच ह्या साईडला देखील म्हणजे खेकड्यांचं वगैरे प्रमाण मित्रांनो ह्या भागामध्ये जास्त आहे. रात्रीचे बरेच असे म्हणजे आमच्या इथले देखील म्हणजे चिंतामणी किंवा तन्मय म्हणू नका, असे बरेच असे मित्रांनो जे मित्रपरिवार आहे ना आपला, तो इथे खेकडे पकडण्यासाठी येत असतो. तर हा ट्रेनचा ट्रॅक आहे, तर आता ट्रॅकच्या पलीकडे जाऊया आपण, तिकडे तुम्हाला दाखवतो. बघू शकता इकडे आहे ते चिपळूणचं रेल्वे स्टेशन, आणि इकडे थेट मुंबई. तर आता आपण मुंबईच्या दिशेने चाललो आहे, म्हणजे तिकडे चाललो आहे मित्रांनो, तिकडून मग आपण असं खाली जाऊ इकडे रानामध्ये. आज मित्रांनो अशी एक वेगळीच अशी व्हिडिओ आहे, म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी मासे पकडायला येतो किंवा ज्या ठिकाणी इकडे फिरायला येतो ती ठिकाणं आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओतून. तर चला मजा घेऊया जरा आज व्हिडिओची. म्हटलं आलोच आहे इकडे गावी, तर काय ना काहीतरी असं वेगळं असं तुम्हाला दाखवतो. बघू शकता दोघंजण तिकडे चालतात ट्रॅकवर. तर तन्मयला विचारू या, तन्मय आपल्याला कुठून येतोय, तन्मय कुठे जाऊया? नदीची इथे आहे ना, काय ना काय बघण्यासारखं. बघू शकता मित्रांनो आता आपण जवळजवळ घरवेवाडीमध्ये आलोय, चालत चालत ट्रॅकवरूनच आलोय. तर आता आपण चाललोय इकडे खाली, बघूया कुठे नेतोय, तिकडे जाऊया. जास्त फिरणारी माणसं आहेत बघा ती. चिंतामणी वारे काय म्हणतोय, चिंता काय म्हणतोयस लवकर चिंता, ट्रेकचा पण आता प्लॅन केलेला आहे, काय म्हणणं तुझं? पेरणी केली का रे इथे? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे, आतापर्यंत इथे पेरणी व्हायला पाहिजे होती, पण पाऊस अजिबात नाही आहे, त्यामुळे पेरणी करून पण काय फायदा नाही. अजून पावसाला काय सुरुवात नाही झालेली आहे, काय काय ठिकाणी 1-2 जे सोंडे आहेत त्या ठिकाणी पेरणी झालेली आहे, पण आता बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळतंय का. बघू शकता तुम्ही पाठीमागे जसं मे महिना आहे ना, तसं मित्रांनो इथे पूर्णपणे वातावरण झालेलं आहे, असं ऊन पडलं आहे लक्क अगदी. पाऊस कधी येणार आहे काय समजत नाही बाबा. बघू शकता मित्रांनो कुठली जागा आहे, कुठं नेतात काय माहिती, पण जबरदस्त वाटतं एकदम. असं खूप दिवसांनी असं मित्रांनो रानामध्ये आलोय, जाम भारी वाटतंय. जबरदस्त जबरदस्त. तर मग बिर्याणीची पार्टी बिर्टी करायला 1 नंबर जागा आहे ना रे.
बघू शकता मित्रांनो आपली कोकण रेल्वे वा एक नंबर जबरदस्त क्लाइमेट झालेलं मित्रांनो एक नंबर बाजूला इथे मित्रांनो वाशेश नदी आहे. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त पुलावरून वगैरे दाखवत आलो आहे तर आता आपण ॲक्च्युअली असं नदीच्या जवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आपण असं ट्रॅकवरून वगैरे असं फिरत फिरत आलेलो आहे मित्रांनो इकडे रानातून जाणार आहे अशा वाटत ना छोटे छोटे मित्रांनो जाम भारी वाटतं चालायला काय विचारू नका. परत सर्व असे जुने दिवस आठवतात मग मुंबईमध्ये गेलो की मग ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत ना मित्रांनो त्या परत मग जमा होतात आणि मग परत मग गावी यायची वाट बघावी लागते. चल बघू शकता मित्रांनो जबरदस्त व्ह्यू आहे एक नंबर. तिथे पुढे बरेच असे मित्रांनो मुलं पोहत आहेत पोहायला वगैरे येत असतात मित्रांनो दुपारचे इथे मुलं वातावरण पण जबरदस्त आहे का विचारू नका. चांदर सरला किती मासे पकडलात आता? आज 15-25 किलो मासा पकडला. मी 15 किलो आम्ही घरात निघून गेले. 1 किलोचा नाही मासा लागत आहे गळाला. दोन्ही चपाते खाऊन टाकला चपातीवर लागते मानली तुला पिठावर आणि चपातीवर मच्छी ना. चिंतामणी चिंतामणी ए आयतरी या वर्षी ऐक कुठून जाऊया कुठून जाऊया चला पिठावर 15 किलोचा मासा काढला ना आमच्या समोर पिठावर 1.5 किलोची मच्छी आता काढला. कसं आता मित्रांनो आपला योग्यता भेटलेला आहे समोर तो पण मुंबईत ना आला आमच्या अर्का एक दिवसासाठी. ए योग्यता ए हाय कर हाय कर बघू शकता आता तो आंबे घेऊन आलाय आणि हा त्याच्याकडनं आंबे घेऊन आलाय. आता आपण आपल्या घरच्या वाटेकडे निघूया आता 4 वाजलेत. ए अरे पण काय कधी आहे कधी पेरणी करणार करते तेव्हा कर कसा आहे मस्त आहे मग चांगली आहे चव चांगली आहे हो चांगला आहे हा काय साल पण गोड आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओचं एंड करूया कारण आता वाजलेत बरोबर 4:30 आणि हे आता म्हणतात की जाऊन जरा 1-1 तास खेळूया. तर क्रिकेट देखील खेळतो कारण बऱ्याच दिवस झाले क्रिकेट आणि माझं जरा लांबचं नातं झालेलं आहे तर क्रिकेट देखील खेळूया कारण संध्याकाळची माझी रिटर्नची वगैरे ट्रेन आहे. तर ठीक आहे मित्रांनो चला पावसामध्ये इथे आलो आणि मी जेव्हा आलेलो असेन तेव्हा जर मासे वगैरे चढले असतील तर तो देखील मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की बनवू आणि मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर एकंदरीत मित्रांनो आजचा हा असाच फेरफटका मारला होता एक वेगळी अशी व्हिडिओ केलेली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि जर मित्रांनो गावची आठवण आली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू असा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.